हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी आरोग्य विभागामार्फत आरोग्य शेवट म्हणजेच एम पी डब्ल्यू या पदासाठी जी लेखी परीक्षा घेण्यात आली त्या पेपरमध्ये मराठी व्याकरणावर पंधरा प्रश्न विचारले होते त्या पंधरा प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्हाला पोलीस भरती त्याच्यानंतर पी एस आय एस टी आय एस ओ ड्राम शेवट यासाठी ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून परिषय हॅप ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर परीक्षे हॅप ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा त्यांनी मराठी वाटवण्याचे प्रश्न सिक्वेन्समध्ये विचारले नव्हते त्यामुळं जिथं जिथं मराठी व्याकरणाचा प्रश्न असेल तो प्रश्न आपण पाहणार आहोत तर टनट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर टनट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तर टनट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ठिसू हा आहे सी त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे वाक्याचा प्रकार ओळखा आणि वाक्य दिलेला आहे पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लाडला तर या ठिकाणी पहा पहिलं वाक्य पाऊस आला आणि दुसरं मोर थुई थुई नाचू लाडला दोन वाक्य जर आणि या शब्दाने जोडलेले असतील तर ते संयुक्त वाक्य असतं म्हणून त्याचं उत्तर आहे ए आणि संयुक्त वाक्याची व्याख्या अशी आहे की दोन वाक्ये जर प्रधानत्वसूचक उभयनवी अवयानं जोडलेले असतील तर ते संयुक्त वाक्य असतं व आणि वा किंवा अथवा पण परंतु यापैकी एखादा शब्द वाक्यात असला की ते संयुक्त वाक्य असतं आणि मिश्र वाक्याची काय व्याख्या माहित आहे का की जे दोन वाक्ये किंवा त्यापेक्षा अधिक वाक्य जर द्रवणत्सूचित उभयनवी अवयनं जोडलेले असतील तर त्याला मिश्र वाक्य असे म्हणतात त्याच्यानंतर रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा तर याच्यामध्ये न पहिले हा शब्द विशेषण आहे आणि हे क्रमवाचक विशेषण आहे तर जी विशेषणे नामाचा क्रम दर्शवतात त्यांनाच आपण क्रमवाचक विशेषण असे म्हणतो आणि याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा शंभरावा दहावा असे सर्व शब्द येतात अनुनाशिकाचे दुसरे नाव काय आहे तर अनुनाशिकाचे दुसरे नाव सवर्ण हे आहे आणि अनुनाशिक हा एक व्यंजनाचा प्रकार आहे अनुनाशिक एकूण पाच आहेत आणि अनुनाशिकांनाच आपण सवर्ण असे म्हणतो अनुनाशिक म्हणजे काय तर ज्या व्यंजनांचा उच्चार करताना नाकावाटे हवा बाहेर फेकली जाते त्यांनाच आपण अनुनाशिक असे म्हणतो अंतःकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा तर याचं उत्तर अधिक टरन असंच आहे कारण हे याचं विसर्ग संधीचं उदाहरण आहे आणि त्याचा नियम असा आहे की विसर्गाच्या आधी अ असेल आता तुम्हाला वाटेल इथं अ कुठून आलं तर तला टाना उकार मात्र काहीच नाही म्हणजे ते त अधिक अ आहे आणि नंतर परत विसर्ग आहे म्हणजे विसर्गाच्या आधी अ असेल आणि विसर्गाच्या पुढे जर ट असेल तर हा विसर्ग आहे तसाच राहून त्याचा संधी होतो तर विजान्चा, विजान्चा या ठिकाणी अंत अधिकरण त्याची फोड अंत अधिकरण अशी होणार आहे ए त्याचं उत्तर आहे त्याच्यानंतर ध्वनीदर्शक शब्दांवर एक प्रश्न आहे विजांचा तर विजांचा टडटडाट हे त्याचं उत्तर आहे बी त्याचं उत्तर आहे मऊ मेनाहुनी आम्ही विष्णूदास कठीण वज्रास भेदवायचे या ओळीतील मऊ मेनाहुनी याचा ध्वन अर्थ काय आहे तर याच्यामध्ये जे आहे मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवाय याच्यामध्ये मऊ मेनाहुनी याचा अर्थ प्रेमळ किंवा दयाळू असा आहे सी हे त्याचं उत्तर आहे पुस्तक चेंडू ट्राड मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात तर पुस्तक चेंडू ट्राड मुलगा या सर्वांना व्याकरणामध्ये सामान्य नामाशी म्हणतात आणि सामान्य नाम हे जातीवाचक असतं तर विशेष नाम हे व्यक्तिवाचक असतं तर ही दिलेली सर्व जे शब्द आहेत ते सामान्य नामाची उदाहरणं आहेत खालील वाक्याचा प्रयोग ओळखा आणि वाक्य आहे सुरेशने केळे खाल्ले तर या वाक्याचा जो प्रयोग आहे तो टर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि टर्मनी प्रयोग म्हणजे काय तर दिलेल्या वाक्यातील कर्मानुसार क्रियापदाच्या रूपामध्ये बदल होत असेल तर त्याला आपण टर्मनी प्रयोग असं म्हणतो आणि या ठिकाणी पहा कर्ता आहे सुरेश कर्म आहे केळे क्रियापद आहे खाल्ले आणि केळे जे आहे हे कर्म आहे आता कर्माच्या रूपात जर बदल केला तर क्रियापदाच्या रूपातसुद्धा बदल होतो समजा आपण ऐवजी चिंच घेतलं तर सुरेशने चिंच ठाल्ली म्हणजे कर्म बदललं की क्रियापद बदलत आहे म्हणून हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे आणि अजून सोपं सांगतो की दिलेल्या वाक्यातील विभक्ती प्रत्यय लाडलेला असेल कर्माला कोणताही प्रत्यय लाडलेला नसेल आणि क्रियापद भूतकाळातील असेल तर ते टर्मनी प्रयोगाचं उदाहरण असतं मग या ठिकाणी कर्त्याला ने हा प्रत्यय लाडलेला आहे कर्माला कोणतंही प्रत्यय लागलेलं नाही आणि क्रियापद भूतकाळातील आहे खाल्ले म्हणून हे टर्मनी प्रयोगाचं उदाहरण आहे त्याच्यानंतर वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास डॅश डॅश असे म्हणतात तर वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो त्या बदलास विकार असे म्हणतात डी हे त्याचं उत्तर आहे विकार म्हणजे शब्दांच्या जातींचे दोन उपप्रकार आहेत एक आहे विकारी शब्द आणि दुसरा आहे अविकारी शब्द रीती वर्तमान काळ असलेले वाक्य शोधा याच्यामध्ये मी लेखन करीत असतो हे रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे रीत म्हणजे पद्धत दिल म्हणजे दिलेल्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून जर वर्तमानातील क्रियेच्या रीतीचा म्हणजेच पद्धतीचा बोध होत असेल तर त्यालाच रीती वर्तमान असे म्हणतात आणि हे वळखायचं कसं तर दिलेल्या वाक्यात संयुक्त क्रियापद असेल आणि संयुक्त क्रियापदामधील धातुसाधिताचं शेवटचं असेल त असेल आणि त्याच्यानंतर असतो असते असतात यापैकी एखादं साहेटारी क्रियापद असेल तर ते रीती वर्तमन उदाहरण असतं मी या ठिकाणी म्हणजे ट्वरित असतो हे संयुक्त क्रियापद आहे धातू साधी ट्वरित आहे त्याचं शेवटचा अक्षर त आहे त्याच्यानंतर असतो हे साहेटारी क्रियापद आहे म्हणून हे रीती वर्तमान वाक्य आहे त्याच्यानंतर खूप फसवा प्रश्न त्यांनी विचारला पहा आणि खूप जणांनी याचं उत्तर चुकीचंच दिलेलं आहे मला माहिती आहे प्रश्न आहे पाणी या शब्दाचा अर्थ सांगा तर इथं जे पाणी दिलेलं आहे ना याचा अर्थ हात असा होतो आता सुद्धा काही जण म्हणतील सर चुकीचं का सांगत आहात मी बरोबर सांगत आहे की पाणी या शब्दाचा या ठिकाणी अर्थ हात आहे पण इथं जेल केव्हा होतं माहिती आहे का हेच जर तुम्ही असं लिहिलं पाणी नला जर दुसरी वेलांटी दिली ना तर त्याचा अर्थ जेल होतो परंतु या ठिकाणी नला पहिली वेलांटी आहे मग नला पहिली वेलांटी असेल तर पाणी या शब्दाचा अर्थ हात असा होतो आणि नला दुसरी वेलांटी असेल तर पाणी या शब्दाचा अर्थ जेल असा होतो हे लक्षात ठेवा म्हणून याचं उत्तर आहे बी हात हे त्याचं उत्तर आहे या पाणीचा ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न आहे योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त होणारा शब्द कोणता म्हणजे असा शब्द आपल्याला पाहायचा आहे की ज्याचा अर्थ योग्य पण पाहिजे आणि भांडे पण पाहिजे तर पात्र हा असा शब्द आहे ज्याचा अर्थ योग्य पण आहे आणि भांडे हा पण आहे तर सी हे त्याचं उत्तर आहे पात्र त्यानंतरचा प्रश्न आहे सूर पारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही या वाक्याचा प्रकार व टाळवळ तर हे जे वाक्य आहे ना हे नाही हा शब्द असल्यामुळं हे नटारावठी वाक्य आहे आणि कुठे दिसला नाही म्हणजे दिसला हे जे आहे भूटाळातील येतं म्हणून याचं उत्तर आहे ए नटार्थी आणि भूटाळ हे त्याचं उत्तर आहे आणि आता शेवटचा प्रश्न खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती त्याच्यामध्ये क्षत्रियाचा क्षय आणि ज्ञानेश्वरचं ज्ञे हे संयुक्त व्यंजन आहे आणि संयुक्त व्यंजन म्हणजे काय तर दोन किंवा त्यापेक्षा आधीच व्यंजने एकत्र येऊन तयार झालेल्या व्यंजनालाच संयुक्त व्यंजन असे म्हणतात आणि या संयुक्त व्यंजनामध्ये सोर मिसळला की त्याला जोडाक्षर असं म्हणतात आता इथं क्षत्रियाचा क्षय कसा तयार होतो तर ट्र आधिक शेट्रोनाचा शे हे ज्ञे कसा तयार होतो तर द आधिक न आधिक ए असा या तीन व्यंजनांपासून तयार होतो आणि क्षे हा या दोन व्यंजनांपासून तयार होतो तर संयुक्त व्यंजन हे सी म्हणजे क्षेत्रियाचा क्षे आणि ज्ञानेश्वरचा ज्ञे हे त्याचं उत्तर आहे तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच